नमस्कार, मी विशाल परदेशी। या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। सुरुवात करूयात एका महत्त्वाच्या बातमीने। भाजपच्या शिष्टमंडळाने राज्यपालांची भेट घेतली आहे। कॅबिनेट बैठकीत आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर ठाणे पालिकेने आकारलेला दंड माफ करण्यात आला आणि या निर्णयाविरोधात राज्यपालांनी चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी यावेळी शिष्टमंडळानं केली आहे। आणि यावेळी चंद्रकांत पाटलांनी सरनाईकांचा दंड माफ करणं घटनाविरोधी असल्याचं म्हटलंय। आमदार झाल्यावर जी शपथ घेतली जाते त्या शपथेचा भंग सरकारकडून केल्याचं त्यांनी म्हटलंय। प्रामुख्याने महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये ठाण्याचे आमदार प्रताप सरनाईकांची 2008 साली 9 मजली इमारत अधिकृत आणि 4 मजले अनधिकृत अशा इमारतीवर बसलेला 4,30,00,000 हा दंड आणि व्याज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये माफ करण्यात आला। ही अत्यंत बेकायदेशीर गोष्ट आहे आणि घटनेच्या विरोधी आहे। मंत्रिमंडळाने शपथ घेताना अशी शपथ घेतलेली असते की आम्ही कोणाही इंडिव्हिज्युअलला, कोणाही एका व्यक्तीला लाभ होईल असं वर्तन करणार नाही। जर अशा प्रकाराने अनधिकृत बांधकामांना दंड व्याज लागलेला माफ करून त्या बिल्डिंग्स ह्या जर मोकळ्या करायच्या असतील तर ती संपूर्ण महाराष्ट्राची पॉलिसी ठरायला पाहिजे। हा एका अर्थाने एका आमदार प्रताप सरनाईकांना फायदा होण्यासाठी घेतलेला निर्णय की ज्याच्यामध्ये फायनान्स डिपार्टमेंटने सगळे निगेटिव्ह रिपोर्ट लिहिले तरी एका व्यक्तीला फायदा होण्यासाठी घेतलेला जो निर्णय आहे तो जी शपथ घेतलेली असते मंत्री होताना त्याचा भंग करणार आहे। राज्यपालांना भेटण्याचा रिलेव्हन्स हा आहे की राज्यपालांनी ती शपथ दिलेली असते आणि त्यावेळी राज्यपालांकडे मी आज निवेदन सादर केलं। माझे सगळे सहकारी त्या शिष्टमंडळामध्ये होते की ज्याच्यामध्ये राज्यपालांना आम्ही असं म्हटलं की तुमच्यासमोर शपथ घेतलेली आहे आणि त्याचा भंग झालेला आहे आणि त्यामुळे आम्ही तुमच्याकडे आलेलो आहोत। आम्ही हायकोर्टामध्ये जनहित याचिका पण दाखल करू असं सर्व बाजूने हा जो पूर्णपणे एकाला फेवर करण्यासाठी केलेला निर्णय आहे। पण फायनान्सने याच्यामध्ये नोट लिहिली होती की अशा प्रकारे अनधिकृत बांधकाम करण्याला आपण ह्या निर्णयाने प्रोत्साहन देऊ, आपण उलट हा दंड डबल केला पाहिजे जेणेकरून लोकांच्या मनामध्ये भीती निर्माण होईल। पण फायनान्स ऐकलं गेलं नाही। फायनान्सने हेही सुचवलं की मग अशी एक स्कीम संपूर्ण महाराष्ट्रासाठी आपण करू असं काही ऐकलं गेलेलं नाही। ही जी आर्टिफिशियली कृत्रिमपणे निर्माण झालेली जी मेजॉरिटी आहे ती मेजॉरिटी सध्या कोणालाही जुमानाशी झालेली आहे। पुढे आपण पाहूयात एक महत्त्वाची बातमी अशी आहे की मुंबईमध्ये आज मुंबईतील ताडदेव परिसरात इमारतीला लागलेल्या भीषण आगीत 7 जणांचा मृत्यू झालेला आहे तर 15 जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे। जखमींपैकी 3 जण गंभीर आहेत आणि या भीषण आगीमध्ये आपण बघतोय 4 जणांचा माफ करा काही जणांचा मृत्यू झाल्याचं कळत आहे तर 15 जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे। जखमींपैकी 3 जण गंभीर आहेत आणि या दुर्दैवी घटनेमध्ये मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जाते। ताडदेव परिसरात लागलेल्या कमला या इमारतीला ही आग लागली होती आणि अग्निशमन दलाच्या 12 गाड्यांनी आगीवरती नियंत्रण मिळवलं असून इमारतीमध्ये सध्या कुलिंग ऑपरेशन सुरू आहे। आगीची माहिती समजताच महापौर किशोरी पेडणेकरांनी घटनास्थळी भेट देत घटनेची माहिती घेतली। याबद्दल अधिक माहिती आपण जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्या बरोबर आहेत। उदय, आता घटनास्थळी नेमकी काय परिस्थिती आहे आणि असं कळत आहे की काही लोकांचा यामध्ये जीव गेला आहे, त्याची निश्चित संख्या किती आणि किती लोक जखमी झालेत? विशाल, घटनास्थळी आता आगीवरती नियंत्रण मिळवण्याचं काम जे अंतिम टप्प्यात आलेलं आहे, कुलिंग ऑपरेशन जे आहे ते आता सुरू झालेलं आहे मुंबई अग्निशमन दलाकडनं। सध्या जी ताजी माहिती मिळते त्यानुसार या आगीमध्ये 7 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे, त्यापैकी 5 जण हे नायर हॉस्पिटलमध्ये आहे आणि 1 भाटी हॉस्पिटलमध्ये आहे तर 1 कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये आहे। आगीची भीषणता खूप तीव्रता होती कारण पहाटेची वेळ होती, त्यामुळे साधिकच नागरिक जे आहेत ते आपापल्या घरी होते, तयारी करत होते, काही जण झोपेत देखील होते, त्यामुळे अशा प्रसंगी जिथे आग लागली रहिवाशी इमारतीला एक अतिशय संकटकालीन आणि असा बाका प्रसंग होता, त्यामुळे बचावाला म्हणजे पळून जाण्यासाठी किंवा स्वतःचा बचाव करण्यासाठी नागरिकांना एक पुरेसा वेळ मिळाला नाही, काहीसा गोंधळ आणि गडबड
धडपड झाली अशी शंका जी उपस्थित झाली. त्याचबरोबर या इमारतीतली फायर यंत्रणा जी आहे, अग्नि सुरक्षा यंत्रणा, ती ऍक्टिव्ह होती का याबद्दल अजूनही चौकशी जी आहे ती सुरू आहे. प्राथमिक अंदाज जो आहे तो फक्त वर्तवला जात आहे. मात्र सध्या जी माहिती मिळते त्यानुसार या भीषण आगीमध्ये 7 नागरिकांचा मृत्यू झालेला आहे आणि 3 जण जखमी आहेत. धन्यवाद उदय या सगळ्या तपशिलाबद्दल. या घटनेमध्ये आपण बघतोय दुर्दैवी अशी घटना, 7 जणांचा मृत्यू झालाय तर 14 जण यामध्ये जखमी झाले, 15 जण जखमी झाले. जखमींपैकी 3 जणांवर आयसीयूत उपचार सुरू आहे असं कळतंय. ताडदेवमधली कमला नावाची ही इमारत ज्याला ज्याच्या 18व्या मजल्यावरती ही आग लागली होती आणि आता घटनास्थळी आग विझवण्यात आली आहे. कुलिंग ऑपरेशन हे अग्निशमन दलाच्या वतीने तिथे पूर्ण करण्यात येत आहे.